माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खरंच आपल्याला लाभदायक ठरतात जर तुम्हाला काही प समस्या असतील जसं की अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आहे किंवा खूप तुम्ही मेहनत करताय पण तरीही मार्क्स मिळत नाही आहेत किंवा असतात बऱ्याचशा अडचणी की आपल्या मेहन मेहनतीला कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही कितीही आपण कष्ट करतो तरी त्याचा मोबदला आपल्याला व्यवस्थित मिळत नाही बऱ्याच जणांना नोकरी लागत नाही जॉब मिळत नाही खूप त्रस्त असतात बरेच जण की चांगलं शिक्षण झालेलं असतं चांगली डिग्री हातात असते पण चांगला जॉब मिळत नाही आहे पण जर आपण काही उपाय संकष्ट चतुर्थीला केले तर गणपती बाप्पांचा आपल्यावर नक्कीच आशीर्वाद होतो आणि आपल्या समस्यांमधनं नक्कीच आपल्याला मुक्तता मिळते इतके हे प्रभावी उपाय आहे नक्की करा ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी पण लागते इतके हे प्रभावी उपाय आहेत आणि खरंच आर्थिक परिस्थितीमध्ये पण सुधारणा होते तुमच्या मनातली कोणती इच्छा असेल काहीही असू द्या तर ती इच्छापूर्ती होण्यासाठी हे उपाय खरंच आणि खरंच खूप प्रभावी आहेत तर सर्वांनी हे उपाय करावेत जर तुम्हाला अशा काही समस्या असतील काही तुमच्या काहीही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतात इतके प्रभावी उपाय आहे लगेचच बघूया तुम्हाला संकष्टी चतुर्थी दिवशी कोणते असे हे प्रभावी उपाय करायचे आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बऱ्याच जणांना असू शकतो नो की नोकरी लागत नाही आहे डिग्री मिळवलेली आहे सगळं शिक्षण झालेलं आहे पण घरात बसून आहोत अजिबात आम्हाला जॉब लागत नाही आहे खूप ट्राय करतो आहे खूप खूप प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी उपाय हवा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत म्हणजे नागवेलीची पानं घ्यायची आहेत खाऊची पानं त्यावरती दोन सुपाऱ्या आणि दोन वेलची घ्यायच्या आहेत चांगल्या अशा वेलची घ्या तुटलेल्या अशा घेऊ नका थोड्याशा नवीन वेलची बाजारातून विकत आणा आणि दोन सुपारी दोन वेलची तुम्हाला नागवेलीच्या पानावरती म्हणजेच विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत हळद कुंकू वाहून तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाच्या समोर हा पाण्याचा विडा असा ठेवायचा आहे आणि तुमची काय इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे तुम्हाला समजा जॉब लागत नाही आहे तर गणपती बाप्पाला तशी प्रार्थना करा की ची, ची, आ, आ, हे गणपती बप्पा मला जॉब लागत नाही नोकरी लागत नाही तर मला चांगल्या पगाराची उत्तम अशी नोकरी मिळू देत आणि हे सुपारी वेलची आणि असा पानाचा वेढा मी तुला समर्पित करते आहेत आणि जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुम्ही दर संकष्टी चतुर्थीला हा उपाय सातत्याने करत चला नक्कीच या उपायानं तुम्हाला चांगली अशी चांगल्या पगाराची नोकरी लागेल असा हा एवढा प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा आणि ज्यांना असा प्रॉब्लेम आहे जॉब वगैरे लागत नाही आहे तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे बऱ्याच जणांचं लग्न ठरताना खूप प्रॉब्लेम्स येतात मनासारखं स्थळ मिळत नाही किंवा मग पाहिजे त्या खूप म्हणजे अपेक्षा असतातच प्रत्येकाच्या लग्नाविषयीच्या तर त्याप्रमाणे स्थळ मिळत नाही किंवा काही ग्रहदोष असतात काही कुंडलीतले दोष असतात तर हे कमी होण्यासाठी किंवा हे दूर होण्यासाठी आणि लग्न विवाह जुळण्यासाठी म्हणून एक उपाय तर आपल्याला वेड्याची दोन पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती पाच असे हळकुंड घ्यायचे आहेत हळकुंड चांगले व्यवस्थित असावेत तुटलेले नसावेत आणि ते तुम्हाला संकष्टी चतुर्थीला गणपती बप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत आणि तुमचे काही विवाहासंबंधीची अपेक्षा आहे ती बोलून दाखवायची आहे तर खूप प्रभावी उपाय आहे जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तसं स्थळ मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तो हा उपाय करू शकता खूप चांगला उपाय आहे दर संकष्टीला तुम्ही करू शकता आता पुढचा जो उपाय आहे तो आहे धनप्राप्तीसाठी म्हणजे आर्थिक लाभ होण्यासाठी किंवा आपली जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारण्यासाठी बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करत असतो पण त्याचा मोबदला आपल्याला व्यवस्थित मिळत नाही किंवा जे आलेलं धन आहे ते स्थिर राहत नाही तर त्यासाठी हा उपाय आहे काय करायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थीला पूजा करायची आहे आणि तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे चांदीच्या वाटेमध्ये तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे या सुपारीला तुम्हाला पंचामृताने पाण्याने स्वच्छ अभिषेक करायचा आहे गणपती समजूनच आणि या सुपारीला कुंकू अष्टगंध व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत आणि अगरबत्ती म्हणजे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे छान अशी विधिवत पूजा करायची आहे आणि नैवेद्य देखील दाखवायचं आहे तुम्ही खडी साखरेचा दाखवा नैवेद्य काहीही दाखवू शकता आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही पूजा तुम्हाला करायची आहे गणपती बाप्पांच्या समोर किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये फुलं व्हायची आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला तशीच ती सुपारी चांदीच्या वाटी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर ही सुपारी घ्यायची आहे आणि एका लाल वस्त्रामध्ये बांधून ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवायची आहे आता तुम्हाला रो, रोज ही जी सुपारी ठेवलेली आहे बांधून त्या रो सुपारीला रोज धूप दाखवायचं आहे दीप दाखवायचा आहे म्हणजे तुम्हाला जे जमेल ते दाखवायचं आहे पण धूप तरी ॲटलीस्ट तुम्ही दाखवा आणि पुढच्या संकष्टीला तुम्ही सुपारी बदलू शकता म्हणजे दुसरी घेऊ शकता किंवा मग तीच सुपारी तुम्ही पुन्हा पूजू शकता जर तुम्हाला दुसरी घ्यायची असेल तर आधीची जी सुपारी आहे ती तुम्ही झाडांना पण तिथे वाहू शकता किंवा विसर्जन करू शकता किंवा मग तुम्ही वापरूही शकता ती सुपारी जर तुम्ही दुसरी बदलणार असाल तर जर तुम्हाला तीच वापरायची असेल तर पुन्हा तुम्ही पंचामृताने पाण्याने संकष्टीला संकष्टी दिवशी अशी पूजा करायची देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांच्या समोर अक्षता हळद कुंकू अष्टगंध फुलं धुपधी ओवाळून अशी पूजा करायची नैवेद्य दाखवायचं आणि पुन्हा वस्त्रामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची असं केल्याने बघा अतिशय धनलाभ होतो इतका हा प्रभावी उपाय आहे फक्त तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला रिझल्ट नक्की आणि नक्की जाणवतील बघा हे जे उपाय करतोय ते आपण आपल्यासाठी करतो आपल्या घरासाठी करतोय आपल्या चांगल्यासाठी करतो आहे त्याच्यामुळे केले तर चांगलंच होईल वाईट काहीच होणार नाही आणि गणपती बाप्पांसाठी गण गणपती बाप्पांच्या आशीर्वादासाठी आपण करतोय त्यामुळे गणपती बप्पा नेहमी आणि नेहमी आपलं चांगलं आणि चांगलंच करतात हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे हे फक्त करून बघा उपाय तुम्ही प्र याचे फरक नक्की नक्की आणि नक्की तुम्हाला जाणवतीलच तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा संकष्टी दिवशी करायचे प्रभावी उपाय आहे दर संकष्टीला तुम्ही हे उपाय करू शकता तुमच्या समस्या सॉल्व्ह होईपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या त्यांच्याही काही समस्या असतील तर त्याही सुटतील आणि हा व्हिडिओ जो आहे युजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये